कोरोनाच्या महामारीत कातडी कमावणारे विसावले हात मनात कोरोनाची भीती आणि पोटात भुकेचं आगडोंब पाहूयात या संदर्भाचा अस्मिता विजयचा हा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट सध्या सर्व जग कोरोना संकटाशी लढत आहे आणखी किती महिने हा रोग चालेल परंतु या कोरोनानं संपूर्ण जनजीवन आणि आर्थिक घडी मोडून पाडली आहे अर्थव्यवस्थेचा चाक गाळात रुतलाय संकट मोठं आहे गरज आहे ती संकटावर मात करून जगण्याची दोन महिने झाले लॉकडाऊन संपता संपेना उलट आपलं सोलापूर रेड झोन झालंय कोरोनानं सोलापूरात हातपाय पसरण्यास सुरुवात केल्यानं शहरातील अनेक उद्योगधंद्यांची वाट लागली आहे चौदा लाख लोकसंख्या असणाऱ्या या शहरातील लाखो कामगार सध्या बेकारीच्या छायेत वावरत आहेत आज ना उद्या आपलं शहर पूर्वपदावर येईल या आशयानं इथला प्रत्येक माणूस आषाढूतपणे एक एक दिवस ढकलू लागलाय परंतु वरचे वर शहरात कोरोनाचं संकट अधिक गडद होताना दिसतंय काय करावं काय समजत नाही या संकटामुळे आमचंय गेल्या दोन महिन्यांपासून आमचा चांबडा कारखाना बंद असल्यानं आमच्या कुटुंबाची उपासमार होऊ लागलीय वर्षातून चार सहा महिने आम्ही हा व्यवसाय करतो पावसाळ्यात हा व्यवसाय बंद ठेवावा लागतो आता पावसाळा सुरू होणार आहे मागील तीन आणि पुढील चार महिने आमच्या धंद्यावर परिणाम पडणार असल्यानं साहेब तुम्हीच सांगा आम्ही जगावं की मराव असा प्रश्न भवानीपेठ हनुमान नगर चमडा कारखान्यात काम करणाऱ्या ढोर समाजातील कामगारांनी आहे या चामडी व्यवसायावर या, या भागातील दीडशे ते दोनशे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो ही चमडी विकून आमचं पोट भरतं ही चमडी ढोल हलगी चपला वादी बनवण्यासाठी महत्वाचं काम करतं या लॉकडाऊन मुळे हा चमडा कारखाना तब्बल दोन महिन्यांपासून बंद असल्यानं या कारखान्यातील कामगारांनी आपल्या व्यथा अस्मिता विजन वृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्या समोर मांडल्यात लॉकडाऊनचा मोठा फटका आमच्या चमडा कारखान्याला बसल्यानं ना, सरकारनं आम्हाला कर्जाच्या स्वरूपात मदतीचा हात द्यावा आणि आमची होणारी उपासमार थांबवावी अशी मागणी बाळू शिंदे या कामगारानं व्यक्त केली आहे माझं बाळू शिंदे गेल्या अनेक दिवसापासून इथे धंदे उद्योग बंद आहेत ह्या धंद्यामुळे बरेच लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे आता सरकारला तर जाग कधी येणार हे कळणार नाही म्हणतो आता गेले दोन महिन्यापासून इथं पोटमारी होत आहे और इथं कोणी कोणी लक्ष देत नाहीत आणखीन आता हे पुढच्या महिन्यात पावसाळा चालू झाली परत आणखीन दोन महिन्यात त्रास होणार आहे तरी त्वरित कर्जावर कोण कर्ज खाल्याला कोण बचत घट खालेला आहे तरी सरकारने आमच्यावर कर्जाचं जे काय कर्ज दिलेलं आहे बचत गट वगैरे आहे दोन महिन्यांपासून उद्योग बंद आहे या उद्योगावर आमचं पोट भरत आणि ट्रान्सपोर्ट सुरू करून आमच्या चमडा उद्योगाला उभारी द्यावी अशी मागणी यशवंत नारायणकर यांनी या कामगारांना यावेळी केली आहे नारायणकर चमडा कम कमवणे हे आमचा व्यवसाय गेली दोन महिने झालं हा व्यवसाय बंद आहे तरी आम्हाला कमवण्याचा मार्ग सरकारने दाखवून द्यावा आमच्यावर उपासमारी झालेली आहे ढोल ढोल साहित्य आहेत उन्हाळ्यामध्ये आता पावसाळ्यामध्ये बसून काहीही न पावसामुळं काहीही करता येणार नाही गेले तीन महिने झालं आम्ही उपासमारी आम्हाला काहीही मिळाल नाही सरकार माध्यमातून आम्हाला कर्ज देण्याची व्यवस्था करावी दीड वितीचं फोड भरण्यासाठी आमचा अनेक वर्षांचा संघर्ष कोरोना विषाणूमुळं महासंघर्ष झालाय कधी रेशन मिळतं तर कधी रेशन मिळतं तर कधी मिळत नाही कधी नळाला पाणी येतं तर कधी येत नाही आम्हाला अनंत अडचणींना तोंड द्यावं लागतंय परंतु मायबाप सरकार आमच्या जीवनात मदतरूपी आशेचा किरण घेऊन आज ना उद्या येईल एवढीच आशा दर पाच वर्षाला आमच्या उद्योगाला पॅकेज देऊ असं सांगितलं जातं परंतु आमचा उद्योग आणि आम्ही अद्याप जागेवरच आहोत मायबाप सरकारनं आम्हाला मदत मिळवून द्यावी एवढी एकच आमची माफक इच्छा आहे स्मार्ट सिटीचा ढोल वाजवणाऱ्या सोलापुरातील चमडा व्यावसायिकांची होणारी ससे होलपट कधी थांबेल मायबाप सरकार लक्ष देईल का असे प्रश्न हे कामगार अगती होऊन विचारत होते या, या खास ग्राउंड रिपोर्टचं वृत्तांकन केलंय अस्मिता विजन वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी दादासाहेब नीळ आणि सोमनाथ शिंदे यांनी दोन महिने झाला आमचा चमडा कारखाना बंद आहे त्यामुळं आमच्या लेकरा बाळांवर आम व आमच्यावर उपासमाराची वेळ आलेली आहे सरकारने आमच्यावर लक्ष द्यावं किंवा आमचा धंदा चालू करावा नाही तर दुसरा पर्याय आम्हाला सांगावं त्या आता त्याप्रमाणे आम्ही करू तर उपासमाराचीच वेळ आहे शेवटी आमची